काय तर गौतम बुद्धांच्या काळातली एक गोष्ट आहे, कारण गौतम बुद्ध एका ठिकाणी बसले होते झाडाखाली आणि एक वयस्कर लेडीज आपल्या मुलाला घेऊन गौतम बुद्धाकडे गेली आणि म्हणाले, भगवान बुद्ध हे माझं लहान मुलगं आहे, त्या डोळसं झाले, नेत्रहीन झाले, त्याची नजर गेलेली, त्याला पुढचं काय दिसत नाही, तुम्ही एक काम करा की त्याच्या डोळ्यावरती हात ठेवा, त्याला दृष्टी येईल, त्याला दिसायला लागेल. गौतम बुद्ध हसायला लागले, बोले, माऊली मी तुझ्या मुलाच्या डोळ्यावरती हटवून त्याला दृष्टी काय येणार नाही, तुम्ही एक काम करा, त्याला चांगल्या वैद्याकडे घेऊन जा, त्याला चांगला आयुर्वेदिक दवा द्या, त्याला माझा हटवून काय त्याला दृष्टी येणार नाही. पण त्या माऊलीचा त्या गौतम बुद्धांवरती एवढा विश्वास होता की ते बोलले, भगवान बुद्ध तुम्ही एकदा त्या माझ्या मुलाच्या डोळ्यावरती हात ठेवा, त्याला बघा दृष्टी तो आता अंधार झालेले सास पडते, त्याला पुढचं काय दिसत नाही. ती माऊली जिद्द करत होती, हट्ट करत होती, तिची हट्टा पाय गौतम बुद्धांनी त्या मुलाच्या डोळ्यावरती हात ठेवला, थोडं नामस्मरण केलं, हात काढला, खरोखर चमत्कार झाला की त्या मुलाला दृष्टी आली. ती माऊली गौतम बुद्धांना बोलली, बघितलं ना भगवान बुद्ध की आहे ना तुमच्या हातामध्ये ताकद, मी बोलले होते ना तुम्हाला की तुम्ही माझ्या मुलाच्या डोळ्यावरती हात ठेवा, त्याला दृष्टी येईल. गौतम बुद्ध हसले, बोले, माऊली ही ताकद माझ्या हातामध्ये नव्हती, ही ताकद तुझ्या विश्वासामध्ये होती, की तुझा विश्वास घट्ट होता की गौतम बुद्धांनी त्याच्या डोळ्यावरती हात ठेवल्यानंतर मी त्याला दृष्टी येईल. म्हणून सद्गुरूंच्या चरणावरती आमचा विश्वास पाहिजे, सद्गुरूवरती विश्वास पाहिजे. सुख दुःख तर येतच राहतात, पण आमचा विश्वास मात्र कमजोर नाही झाला पाहिजे. पण गुरु के घर में धीर आहे पण अंधेर नाही, एवढं सर्वांच्या लक्षात असलं पाहिजे. संत कबीर म्हणतात की सुरती समावे राम मे जग से रहे उदास, कहे कबीर गुरु चरणों में दूर रखे विश्वास. तर आम्ही जीवनामध्ये आमच्या पहिल्या कारण की आम्ही जीवनामध्ये सद्गुरू केला पाहिजे आणि सद्गुरू केल्यानंतर त्यांच्या चरणावरती दृढ विश्वास ठेवला पाहिजे की आमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं, दुःख आलं, तकलीफ आली, तर आम्ही आमच्या सद्गुरूच्या चरणावरचा विश्वास उडवला नाही पाहिजे. विश्वास आमचा घट्ट पाहिजे सद्गुरूंच्या चरणावरती. आणि त्या प्रसंग कारण